मस्त झालं रे. मस्त आलट खेचून घातले. तुला आवडत ना? तुम्ही काय बघताय? आता खेचा की एकमेकांना. दादा आलाय ना आता. एक मिनिट. काय काय झालंय? काय मी सांगते दादा, काय झालं माहितीये का? एक मिनिट. लहानपणी हिने ज्या गर्भाच्या काठ्या हरवल्या होत्या ना, त्याचा आळ ती आत्ता माझ्यावर घालते. खोटारडा, खोट बोलू नको जा. मी नाही, तू खोट बोलते. नाही तू खोट बोलतोयस. नाही मी सांगते दादा. ओके दादा, आता जज आहे दादा. दादा बोलणार. ओके सो माय लॉर्ड, प्लीज ह्यांना सांगा. कोणाला? तिथे नाही. काय रे, आता सांगा. माझे वकील मित्र दादांत खोट बोलतायत. मला हे आरोप मान्यच नाहीयेत. नाही नाही, त्या दिवशीचा घटनाक्रम मी सांगते. तर झालेलं असं, मी सारंग, आपण माय लॉर्ड आणि आमचे वकील मित्र आपण गरबा खेळायला जाणार होतो. पण मला आला होता ताप, त्यामुळे आईनी मला बाहेर जाण्यासाठी रोखलं होतं. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच सांगितलं होतं की गरब्याला जायचं नाही. आठवलं? हा बरोबर. आणि तिने गरब्याच्या काठ्या आपल्याकडून काढून घेतल्या होत्या. पण आमचे वकील मित्र, मी बोलतो, तर मी त्या काठ्या घेऊन आलो आणि त्यानंतर त्यातल्या चार काठ्या माझ्या मूर्ख वकील मैत्रिणीने हरवल्या. मी बोलू का माय लॉर्ड? बोला. बाजूला वा माय लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, त्या गरब्याच्या काठ्या माझ्या वकील मित्रांनी हरवलेल्या आहेत. करेक्ट. उगाच माझ्या वकील मैत्रिणीवर आळ घेऊ नका. ती काठ्या हरवणारच नाही. ती काठ्या चोरते. तिला वाटलं तिची बाजू घेते. पण तुम्हाला आठवतंय का, एवढं सगळं होऊन सुद्धा आपण काठ्या वाटून घेतल्या होत्या आणि एकाच काठीने गरबा खेळत होतो. सगळी जनता आपल्याकडेच बघत होती. अरे. आणि परत आल्यावर आईने पकडलं आणि विचारलं की बाहेर जायची आयडिया कोणाची होती. पण आपण सगळे इतके चांगले होत की कुणीच माझं नाव घेतलं नाही. खरं तर घ्यायला पाहिजे होत. काय 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 अगं, तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांना मार खावा लागला. नाही तर काय, नंतर मग असा मार खात खात घरभर गरबा खेळलो होतो. तुला मारावाय वाटत आता? मला मार दे खायचं. पण ही एकीच आपली ताकद होती असं नाही का वाटत तुम्हाला? नाही, आता आपण सगळे मोठे झालो, सेटल झालो, प्रत्येकाची लग्न झाली, तरी सुद्धा आपण भावंड म्हणून अजूनही एकत्रच आहोत. कितीतरी वादळं आली आणि गेली, पण आपलं नातं कधीच हाललं नाही. आता काही दिवसांपूर्वीच मला कळलं की मी तुमचा सक्का भाव नाही. त्याने काहीही फरक पडत नाहीये दादा. सारंगने मला सगळं सांगितलं. मी तुझ्याकडे विषय नाही काढला, त्याबद्दल बोललो नाही, कारण ही गोष्ट माझ्यासाठी मॅटरच करत नाही. तू आमचा मोठा भाऊ आहेस, आमची सपोर्ट सिस्टीम आहेस, आणि आपल्याला कोणीही नाही तोडू शकत. हे काय मध्येच काढलं तुम्ही? कारण आता सिच्युएशनच तशी आली अशोक. आपल्यातली एकी आता तुटायला आली. माझ्याशी लग्न करून जानकी इतकी वर्ष आपल्या सोबत राहते की ती आता आपल्यातलीच एक होऊन गेली. तुमचे सगळे प्रॉब्लेम, तुमचे सुख दुःख, त्याची काळजी तिने माझ्यापेक्षा जास्त घेतली आहे. ती फक्त तुमची वहिनीच नाही राहील, तुमची बहीण झाली, तुमची मैत्रीण झाली. आता घरातल्या खूप साऱ्या गोष्टी बदल, जवळपास सगळंच घर तिच्या विरुद्ध आहे. दादा प्लीज. नाही खरंय शरू, नानांच्या या अवस्थेसाठी तिला दोष दिला जातो. पण तिने हे केलं नाही याची 100% खात्री आहे, पूर्ण विश्वास आहे. तर मला खूप भीती वाटते. आज आपण मस्करीत कोर्ट खेळ,
पण उद्या कोणीतरी आपल्याला एकमेकांविरुद्ध उभं करायला नको म्हणजे जा. हे बघा, खरं काय खोटं काय हे नाना शुद्धीवर आल्यावर कळेलच आपल्याला. पण तोपर्यंत आणि त्यानंतरही आपल्यातली एकी तुटायला नको, आपल्यात फूट पडायला नको. नाही पडणार दादा, आपल्यातली एकी कधीच तुटणार. आणि राहिला प्रश्न जानकी वहिनीचा, तर माझा तिच्यावर पूर्ण विश्वास. सौमित्र दादा, तुझाही विश्वास आहे ना? ऑब्व्हियसली दादा. अरे, आम्ही कोर्टात गीतेवर हात ठेवून शपथ घेतो. माझ्यासाठी जानकी वहिनी त्या गीते समान आहे. मला कळत नाही मुळात तिच्यावर डाऊट कोण घेऊ शकतं. ती असं काही करू शकत नाही. म्हणजे हे सगळं ऐश्वर्याने केलंय असं म्हणायचं का तुला दादा? नाही बोल ना तू तसं. हे बघ सारंग, ऐश्वर्याचं नाव कोणीच घेत नाही आता. मला सांग, तुला खरंच असं वाटतं जानकी असं काही करेल? अरे पण दादा, तुला असं वाटतं का की हे ऐश्वर्याने केलंय? सांगा ना. अरे दादा, जेवढा विश्वास तुम्हाला जानकी वहिनीविषयी वाटतो ना, तेवढाच विश्वास मला ऐश्वर्याविषयी वाटतो. पण जानकी वहिनी असं कधीच करणार नाही. अरे जेव्हापासून नाना पडले आहेत ना ते बेशुद्ध आहेत, तेव्हापासून तिने व्रत ठेवलंय, खाणं पिणं सगळं सोडलंय. मला कळत नाही कोणी डाऊट कसं घेऊ शकते जानकी वहिनीवर. अरे कारण आपापली मतं आपापल्या जवळ, पण कोणत्याही गैरसमजामुळे आपल्या दुरावा येता कामा नये. आई आपल्याला ती ओंडक्यांची गोष्ट सांगायची लक्षात आहे ना तुम्हाला? एक एक ओंडका जर पाण्यात सोडला तर तो वाहून जात. पण सगळे ओंडके एकत्र येऊन तराफा बन, आणि त्याच तराफ्यावरनं आपल्याला अख्खा समुद्र पार करताय. थोडक्यात काय तर आपण सगळे एकत्र असू ना तर उसळणाऱ्या प्रत्येक लाटेला आपण मात देऊ शकतो. याला म्हणतात एकीचं बळ. नाही किती ते प्रेम, तुम्ही कितीही शब्द घ्या एकत्र राहायचे. तुमची शपथ आणि तुमची एकी तोडायला मी एकटीच पुरेशी. नाही तुमच्या या रामायणात मी महाभारत घडवलं तर नाव ऐश्वर्या नाही लावणार. द्या आता काय ती माझ्याकडे. आजी, आजी प्रसाद. अगं काय, अगं अगं बाई झालं की? अगं काय झालं गं, चक्कर येते का? बस जरा थांब थांब, तुला मी पाणी देते. हे घे पाणी. आजी माझं व्रत आहे. व्रत आहे? अगं व्रत गेलं खड्ड्यात. तुला चक्कर येते, उभं राहता येत नाही. अगं तुला झेपत नाही तर कशाला पाहिजे ते व्रत. हे घे पाणी कर. आजी नाही नको मला. नाही काही येत नाही जानकी. अगं अशी कशी गतो, तब्येत बरी नाही आहे, जराही खायला प्यायला तयार नाही आहेस. आई हे माझं निर्जळी व्रत नानांसाठी धरलंय. ह्या व्रतामुळे माझी ताकद कमी झाली आहे, पण ह्या व्रतात इतकी ताकद आहे की नाना लवकर बरे होते, लवकरच ते शुद्धीवर येतील. बघ अगं, पण तब्येत जपायला हवी. आई मला काय होणार आहे? काय होणार आहे म्हणजे काही झालं तर नानां करता इतकं करायला जाऊ नको ज्यांनी तुला त्रास होईल. चालेल मला. माझ्या वडिलांसाठी, माझ्या नानांसाठी मी असा कुठलाही त्रास सहन करायला तयार आहे. हे तर फक्त व्रत आहे. बरं आई, गुलाब दादा आले की त्यांच्यासाठी मी इथे प्रसाद ठेवला आहे. मी नानांकडे जाऊन येते. देवी आईने जो आशीर्वाद दिलाय तो नानांच्या उशाशी ठेवून आहे. हो.
अरे या ही कुठून आली मध्येच? नाना जानकी, 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 जानकी अगर डोलो कर जानकी काय झालं रे? जानकी वहिनी साप पावलाय जानकीला. साप बाहेर गेला खिडकीतून. तू डॉक्टरला फोन कर. जानकी ताई, ताई खिडक्या बंद कर. जानकी, जानकी, जानकी काय झालं? आई अगं साप चावलं जानकीला. जानकी तरी डॉक्टरला बोलवा. अरे बघा बघा जानकी, अरे काहीतरी करा रे. गुलाब चाकू घेऊन ये. परमेश्वर आहे, काय झालं? ताई खिडक्या बंद कर. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.